नमस्कार मित्रांनो, शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदनीस यांच्या मानधनात महाराष्ट्र शासनाने वाढ केलेली आहे। हे मानधन सुरुवातीला आपल्याला 1000 रुपये असे मिळत होते। यामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा हा 60% होता आणि 40% हा राज्य शासनाचा हिस्सा होता। यामध्ये वाढ होऊन हे मानधन 1000 रुपयावरून 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये करण्यात आलेले आहे। तर अशा प्रकारचा जी आर आहे, हा जी आर काय आहे आपण पाहणार आहोत। तर शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याबाबतचा जी आर आहे। यामध्ये थोडक्यात मी जी आरचे वाचन करतो। उपरोक्त संदर्भाधीन दिनांक 2 फेब्रुवारी 2011 शासन निर्णयान्वये शालेय पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांना ₹1000 प्रतिमहा इतके मानधन देण्यात येत होते। सदर मानधनाची रक्कम 60% केंद्र हिस्सा म्हणजे 600 रुपये प्रतिमहा व 40% राज्य हिस्सा म्हणजे 400 रुपये प्रतिमहा अशी तरतूद मंजूर होती। सदर मानधन आर्थिक वर्षातील 10 महिन्यांसाठी देण्यात येते। स्वयंपाकी तथा मदतनीस यांना देण्यात येत असलेल्या मानधनात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर त्यानुसार शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तो शासन निर्णय काय आहे तो आपण पाहू। शालेय पोषण आहार या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्या मानधनामध्ये राज्य हिस्सामध्ये ₹500 प्रतिमहा इतक्या रकमेची वाढ करण्यात येऊन स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे मानधन एकत्रितरित्या दरमहा 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये इतके करण्यात मान्यता देण्यात येत आहे। सदर मानधन वाढ सन 2019-20 या आर्थिक वर्षांपासून करण्यात येत आहे। म्हणजे सन 2019-20 या आर्थिक वर्षातील माहे एप्रिल 2019 पासून सदर शासन निर्णय लागू राहील। म्हणजे एप्रिल महिन्याचं 2019 आपल्याला मानधन या वर्षापासून मदतनीसांचं 1500 रुपये मिळणार आहे। अशा प्रकारची हा शासन निर्णय आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारचा शासन निर्णय आपण पाहिला आहे। यामध्ये मदतनीसाचे मानधन वाढून हे 1000 रुपये 1500 रुपये झालेले आहे। धन्यवाद।